आदिशक्ति तू प्रभुची भक्ति तू, गृहलक्ष्मी तू अन्नपूर्णे तू, महिषासुर मर्दिनी तू शिवबाची जिजाऊ तू, सरस्वती ही तू लक्ष्मी ही तू, नवदुर्गाचे रूप ही तू कालिकेचे रूप ही तू, झाशीची राणी तू चंडिकेचे रूप तू, मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू, सारा संसार तू, नाद झंकार तू, सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हाला होऊ दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। असा हा नवरात्र उत्सव जागर जनस्थान वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या स्त्रियांचा विशेष कार्यक्रम घेऊन येत आहोत खास आमच्या दर्शकांसाठी। तेव्हा पाहायला विसरू नका जागर स्त्री शक्तीचा, जागर जनस्थानचा। डेन केबल 819 वर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे ईश्वर प्रतीक ग्रँड। नाशिक पुणे रोडवर स्वप्नातील घर आता शक्य आहे सन्मानी बिल्डर सोबत आणि साई संस्कृती पैठणी अँड सिल्क सारीज, रायगड चौक सिडको नाशिक। जागर स्त्री शक्तीचा। नमस्कार, जागर जनस्थानच्या जागर स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमात मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सव म्हणजे आदि शक्तीचा उत्सव, आदि मायेचा उत्सव, आणि म्हणूनच समाजात विविध क्षेत्रात आपली स्त्री शक्ती एका वेगळ्या शक्तीने काम करते, एका वेगळी ऊर्जा घेऊन ती काम करत असते। त्यांचं नेमकं काम, त्यांचे विचार हे जाणून घेण्याचं आज आपण जाणून घेण्यासाठी आपण जागर स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमामध्ये आपण एक अशी व्यक्तिमत्व यांना आमंत्रित केलेलं आहे। खरं तर राजकीय वारसा हा आहे, मात्र तो वारसा असून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं काम ताईंनी आपल्या प्रभागामध्ये घडवून आणलेलं आहे। आज आपण जागर जनस्थानच्या जागर स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमात दीपालीताई गीते यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे। गणेशभाऊ गीते यांचं एकंदरीत राजकीय कार्य तसं पाहिलं तर हे खूप मोठं आहे, पण त्याच्यासुद्धा व्यतिरिक्त ताईंनी एक वेगळ्या पद्धतीने स्वतःचं नाव, स्वतःचं काम आपल्या प्रभागामध्ये उपस्थित केलेलं आहे। काय आहे त्यांचे विचार आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, मात्र सर्वप्रथम जागर स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमात आपण दीपालीताईंचं स्वागत करूया। दीपालीताई, जागर स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। ताई, गणेशभाऊंचं काम तसं गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की अतिशय सक्रिय पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने ते आपल्या प्रभागामध्ये काम करत आहे। मात्र आपण स्वतः महिलांसाठी किंवा आपल्या प्रभागासाठी, समाजासाठी समाजकारण करणं गरजेचं आहे, हा विचार कधी आला आणि मग त्या कामाची सुरुवात कशी झाली? सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। प्रभागामध्ये काम करताना कुठलीही अडचण अशी मला कधी वाटलीच नाही, जेव्हा की आपण आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन सोबत चालतो, कुटुंब जेव्हा आपल्या सोबत असतं तेव्हा नक्कीच असं वाटतं की आपण कुठलंही काम अगदी सक्षमरित्या पार पाडू शकतो। तसं आमचं कुटुंब हे खेडेगावातनं आलेलं कुटुंब आहे, त्याच्यामुळे नाशिकमध्ये जरी आम्ही 2004 आमचं लग्न झालं, त्याच्यानंतर आम्ही नाशिकमध्ये जी सुरुवात केली त्याच्या अगोदर मिस्टर आणि गावचे सासू सासरे हे सगळे नाशिकला होते, पण त्यांचं इतकं काही मला माहिती नव्हती। जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर जी मला माहिती मिळाली आणि त्यातच जाऊन माझ्या सासऱ्यांचा हा मोठा वाटा आहे याच्यात, की माझे लहान सासरे आणि मोठे सासरे म्हणजे माझे सासरे आणि लहान सासरे म्हणजे चुलत सासरे, तर त्यांना राजकारणाची फार आवड होती तशी लहानपणापासून, आणि हे बाळ कडू हे त्यांना त्यांच्या तिथूनच हळूहळू ते मिळत गेलं, आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर हे सगळं त्यांचं समाजासाठी जे झटत राहणं, नेहमी समाजासाठी काम करत राहणं, गोरगरिबांना मदत करणे हे मी तिथे आल्यानंतर बघितलं। माझ्या माहेरी हे सगळं काही नव्हतं, नाही अजिबात नाही, आणि हे बघत असताना मग हळूहळू जशी सुरुवात झाली 2012 मी मनसेकडनं निवडणूक लढवली, त्यावेळेला तो माझा पहिला अनुभव होता, आणि घरातून हे सगळे इतके तयारीनिशी असायचे आणि मी नवीन त्यातल्या त्यात, आणि कसं करायचं हे सगळं मला मोठा प्रश्न असायचा, पण सगळं कुटुंब सोबत होतं आणि प्रत्येकाने एक नव्या नव्याने काहीतरी गोष्टी सांगणं किंवा त्यांचे अनुभव सांगणं, त्यातनं मी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या माझ्या मानसिकतेत उतरवत गेली आणि त्या सत्यात उतरल्या, की जेणेकरून मला हे सगळं करण्याची एक नवीन संधी मिळाली। हे करत असताना कुटुंब,
मुलं याचा सगळा मी नेहमी विचार केलाय की माझं लग्न जेव्हा 2004 ला झालं जेव्हा नाजूक परिस्थितीतून आपल्याला पुढे जायचंय हळूहळू हे सगळं करताना पती किंवा माझे दीर असतील माझे सासरे असतील माझी आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत आणि जावा पण आहे त्याच्यामुळे तो एक कौटुंबिक साथ मला मोठी लाभलेली आहे. हे सगळं करताना आनंद तर व्हायचाच पण असं वाटायचं की आपण हे सगळं करू शकू की नाही पण जेव्हा हे करत गेली ना मला पण आनंद मिळायला लागला की नाही मी हे करू शकते किंवा मग काम झाल्यानंतर जर कोणी बोललं की नाही तू हे काम चांगलं केलं तर मला त्यात जास्त आनंद मिळतो आजही मिळतो आणि तो मी आनंदाने कुठलंही काम करताना मन लावून करते असं कुठलंही नाही की जे मला आवडणार नाही ते काम मी करणार आणि मग ते चांगलं होतच नाही ना आवडतं काम केलं की ते चांगलं होत नाही आवडीने कुठलंही काम करा कुठलीही महिला असो ती जेव्हा आपलं काम हे सातत्याने आणि आवडीने करते ना ते 100% सक्सेस होत. बरोबर. पण समाजकारण करत असताना गणेश भाऊंचा एक वेगळा पाठिंबा किंवा त्यांचं एक वेगळं मार्गदर्शन लाभत असतं का? हो नेहमीच बऱ्याचशा गोष्टी हे मी त्यांच्याकडनं शिकलेली आहे. आता तर स्टँडिंगला 2 वर्ष असताना खूप छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांच्या जवळून बघितल्या आहे किंवा काही मोठे डिसिजन असतील किंवा काही असतील ते नेहमी माझ्याशी शेअर करत आले आणि ते जेव्हा काही गोष्टी सांगतात की नाही हे असं असं करायला पाहिजे त्या काही मला माहिती पण नसतात पण तेव्हा जे ते स्वतःहून सांगतात ना मी ते आतुरतेने ऐकते की मला पण त्या सूचना खूप महत्त्वाच्या असतात आणि ते असं कुठे वाचून मिळत नाही जे अनुभवातून आपल्याला मिळतं मग ते मी अगदी त्यांचं मनापासून सगळं ऐकते आणि ते ऐकल्यानंतर पण असं कधीतरी आपल्याला वाटतं की आपण पण हे कधीतरी करणार आहोत असं नेहमी मला अनुभवायचं असतं की नाही आपण हे चांगलं करू किंवा यांनी जे सांगितले याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करता येईल का. प्रभागात जेव्हा त्यांना कधी काही कार्यक्रम असतो किंवा कुठे काही जायचं असतं त्यावेळेला बऱ्यापैकी ते मला सांगतात की नाही मला वेळ नाही असेल तर तू नक्की जा तर ते मी आवर्जून जाते माझ्यासाठी ते सगळं नवीन असतं ना मग मी ते एकदम आनंदाने त्याचा अनुभव पण घेते आणि तितक्याच मजेने ते पार पण पाडते. समाजकारण करत असताना आता महिला म्हटल्यानंतर आपल्या आसपासच्या महिला आपल्या प्रभागातील महिला यांचा एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर असतो की नाही आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी जर महिला असतील तर त्या एक आपण म्हणूया की एक वेगळं त्यांच्याकडे एक विश्वास निर्माण होतो म्हणून त्या विश्वासाने त्या आपल्याकडे येत असतील तर प्रामुख्याने कुठल्या अशा महिलांचे एकंदरीत प्रश्न आहे की जे आपल्याकडे सुरुवातीला आले होते. महिलांसाठी तसं बोललं तर महिलांपर्यंत आपण पोहोचतो म्हणजे एक महिला जेव्हा एका महिलेला मदत करते ना तिच्या किचनपर्यंत ती पोहोचते आणि अगदी किचनपर्यंत गेल्यानंतर आपोआप ती आपल्या मनातलं सर्व काही मनमोकळेपणाने सांगते मैत्रीण या नात्याने तिला कधी काही माहीत नसतं की हे राजकारणी लोक आहे पण जेव्हा आपण तिची मैत्रीण म्हणून तिच्याशी गप्पा मारतो ना 100% ती आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारते त्याच वेळेला आपल्याला कळतं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. आता समजा एखादी महिला आहे तिचे घरचा काही प्रॉब्लेम असेल पण ती काही गोष्टी बोलू शकत नाही ज्या ती मैत्रिणीशी शेअर करते अशा वेळेला आपल्याला जर समजा कळलं की नाही हिला काहीतरी गरज आहे. तसंच मागच्या 2 वर्षापूर्वी आमच्याकडे भरपूर आम्ही प्रभागात फिरत असताना भरपूर महिलांशी माझा कॉन्टॅक्ट व्हायचा बऱ्याच लोकांना काम नव्हता किंवा काम नसल्यामुळे त्या कारणाने त्या महिला दुःखी असायच्या मग मला हे येतं मी हे करू का असं बऱ्याच महिलांचं चालू असायचं. त्यावेळेला आम्ही तो आनंद मेळावा भरवला होता. आनंद मेळावा जेव्हा आम्ही भरवला त्यावेळेला अशी काही आयडिया नव्हती कोविड काळ होता ना कोविडच्या काळामध्ये तर कोविड असताना लोकांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं संकटांना सामोरं जावं लागलं. ज्यावेळेला आम्ही तो आनंद मेळावा भरवला ना इतक्या बायका उत्सुक होत्या आणि आतुरतेने त्यांनी सगळ्यांनी ते स्टॉल वाटून घेतले मला पण खूप मदत केली त्यावेळेला आम्ही आम्हाला पण नवीनच होतो की त्यात हे शेड कसे बांधायचे ही आखणी कशी करायची इथपासून ती सगळी नव्याने सुरुवात झाली. आम्ही पण ते सगळं अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडलं आणि जेव्हा त्या महिलांना तिथून रोजगार उपलब्ध झाला 2 पैसे भेटले त्यांनी जो आनंद व्यक्त केला आणि एक महिला तर माझ्या समोर रडली पण होती की ताई तुमच्यामुळे मला इथे माझं जे काही विकायचं आहे हा ते मला इथे विकता आलं आणि मला 2 पैसे पण भेटले अगदी तिने मला घरी बोलवून साडी वगैरे पण नेसवली होती. मला त्याचा जास्त आनंद वाटला की आपण काहीतरी करू शकलो. पण आता महिलांचा आरोग्याचा समस्या ही खूप प्रामुख्याने आता समोर येत आहेत. अनेक वेळा रोगाचं निदान होता होता अनेक वेळा ती स्टेज पण राहिलेली नसते अशा वेळेस महिलांचं आरोग्य जपणं हे महत्त्वाचं आहे कारण महिला एकंदरीत घरातली स्त्री ही सगळ्यांचं झाल्यानंतर वेळ मिळाला तर स्वतःकडे लक्ष देत असते अदरवाईज त्याच्याकडे आपण असं म्हणूया की 90% त्याच्याकडे दुर्लक्षच होत असतं. त्यामुळे महिलांच्या आरोग्य आणि त्याच्या त्या संदर्भात निर्माण होणाऱ्या ज्या समस्या असतात त्याचं प्रमाण सध्या खूप वाढतंय तर ह्या सगळ्यांना घेऊन त्यांना दिलासा मिळावा म्हणून आपण आरोग्याच्या दृष्टीने महिलांसाठी वेगळ्या अशा काही उपाययोजना केल्या.
आम्ही गेल्या वर्षभरापूर्वी लॅबचं उद्घाटन केलं. जेव्हा कोविड काळ असताना खूप महिलांना गरज होती, म्हणजे सगळ्या कुटुंबालाच गरज होती. एकमेकांकडे कोणी बघतही नव्हतं आणि कोणी कोणाला मदतही करत नव्हतं. अशा वेळेची जी वेळ होती त्यावेळेला, तर त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढे जाऊन मग लॅबचं उद्घाटन केलं आणि त्या लॅबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यातनं आम्ही वेगवेगळे शिबिर घेण्याचा प्रयत्न केला, शिबिर पण घेतले. लसीकरण असेल, त्याच्यानंतर व्हॅक्सिन असेल, ते जे काही मदत करता येईल ग्राउंड लेवलला जाऊन ती आम्ही केलेली आहे. आणि त्या काळात आम्ही अन्नधान्याचं वाटप पण केलं. त्यावेळेला खरंच गरजू लोकांना जे आपण दिलं आहे ना, त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत इतका मोठ्या प्रमाणात पोहोचलेला आहे, त्याचं पुढे आम्हाला सगळं दिसलेलंच आहे. पण खरंच आपण जेव्हा मनापासून जेव्हा लोकांना काही मदत करतो ज्याची गरज आहे त्यांना, आज आरोग्य, त्याच्यानंतर महिलांसाठी सक्षमीकरण आहे, महिलांचं सक्षमीकरण फार महत्वाचं आहे. आमच्या प्रभागात पण ह्या समस्या असतात. महिला जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना बऱ्याच प्रकारे मार्गदर्शन करणं किंवा त्यांच्या समस्या ऐकून मला काय करता येईल त्यांच्यासाठी, ते मी नेहमी करत असते. बरोबर. पण महिलांना घेऊन व्यवसाय निर्मिती किंवा त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणं या संदर्भात पण आपलं काम एक वेगळं प्रोग्राम काही प्रोग्राम असले, आता समजा 8 मार्च आहे, 8 मार्चला आम्ही काहीतरी प्रोग्राम ठेवतो. त्यानिमित्ताने रांगोळी स्पर्धा, केक स्पर्धा, अशा काही छोट्या मोठ्या जे कोणाला काही बनवता येत असेल. आमच्या इथे एक गोरक्षनगरला एक मुलगी आहे, तिचे वडील रिक्षा चालवतात, पण ती मुलगी गणपती बनवते घरी. म्हणजे मागच्या वर्षी प्रचार करत असताना ते आम्ही त्यांच्या घरी गेलो, ती गणपती बनवतच होती. मी तिची सगळी माहिती घेतली आणि तिचा नंबर पण घेऊन आली. त्या तिचा ह्यावेळेस मला फोन आला गणपतीत, आणि ती जे गणपती स्वतः घरी बनवत, सगळं घरी करत होती. तिचे वडील रिक्षा चालक असताना सुद्धा त्या सगळ्या मशिनरी त्या मुलीला घेऊन दिलेल्या. मला त्याचा जास्त आनंद वाटला की शाळा खूप महत्वाचं आहे. मग तिला मी म्हटलं, तुला जेव्हा गणपती बनवशील ना पुढच्या वर्षी तेव्हा मला नक्की फोन कर. ह्या वर्षी तिने मला आठवणीने फोन केला होता. आणि खरंच खूप छान गणपती बनवते ती मुलगी. अगदी छोटी आहे, पण ते साचा वगैरे, ते घरातीचं पसरलेलं सामान, असं आई वडील मुलांना इतकं प्रोत्साहन नाही देत जितकं की कलागुणांना पण वाव द्यायला पाहिजे. बरोबर. आता कलागुणांचा विषय ज्या पद्धतीने आपण आता काढला की एकंदरीत प्रत्येक महिलेमध्ये एक वेगळी कला असते, एक वेगळे छंद असतात. आता आपण समाजकारण करत असताना किंवा राजकारण करत असताना मुळात कामाची व्यस्तता इतकी असते की स्वतःच्या छंदाकडे, स्वतःच्या कलेकडे वेळ द्यायला शक्यतो वेळ मिळत नाही. पण आपण आपला छंद कसा जोपासता, आपली आवड नेमकी, आवडसाठी नेमकी सवड कशी निघते? आवड असली की सवड निघतेच अशी जुनी म्हण आहे. त्याप्रमाणे मी सकाळी जेव्हा लवकर उठते, लवकर उठले की माझा देवपूजा झाली की मुलांना स्कूलमध्ये सोडवणे, सोडवून आली की लगेच माझे टेबल आहे, आमच्या टेबलवर मी प्रशस्त अशी रांगोळी नेहमी काढते, नेहमी डेकोरेशन करते. मग गोपालकाला असो, कुठली नागपंचमी असो, रंगपंचमी असो, वटसावित्री असो किंवा महाशिवरात्र असो, आत्ता देवीचं चालू आहे नवरात्र, तर मी नवरात्रात मस्त देवी वगैरे सजवली. मला आवड आहे, मी माझ्या कलागुणांना वेळ 100% काढते. आणि एवढं सगळं करून, एवढं सगळं सांभाळून ते जेव्हा करते, आणि मी कधी आपण म्हणतो की मीडियाचा वापर असा होतो, तर मी ते माझ्या व्हॉट्सअपला स्टेटसला टाकते ना, खरंच महिलांना इतकं आवडतं, तुम्ही कशा करता हे, एवढा सगळा वेळ कसा काढता. मी कधी कुठलाही स्टेटस कामाचाच, हा साहजिक नेहमी मला इतका आनंद मिळतो ना, मी जेव्हा माझी कला मी अवगत करत असते, नेहमी नवीन 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 काहीतरी कर, आणि मला रांगोळी काढण्याची प्रचंड आवड आहे. बरोबर. पण मग याचा एकंदरीत आपण म्हणू की याची पोचपावती गणेश भाऊंकडून कशी असते, की ते नेमके त्याच्याकडे त्या कलेकडे कसं बघतात, त्यांच्याकडनं एक विशेष कौतुक यजमानांनी केलेलं कौतुक आले जेव्हा ते घरात येतात, बाहेरून आले की माझं टेबल तर किचन मध्येच आहे, आले की लगेच असं इकडे तिकडे बघताना लगेच रांगोळीकडे लागतात. दीपा किती छान रांगोळी काढली तू, ते माझ्या नेहमी माझ्या कुठल्याही कलेला ते नेहमी प्रोत्साहन देतात. मग ते रांगोळी काढणं असो किंवा मग मी काही काम केलेलं असेल, मला स्वतःला साडी डिझाईन करायला पण आवडते, अगदी लेस लावणे असो किंवा पाटली पल्लूची साडी बनवणे असो, असं मी नेहमी करत असते काही ना काही. बरोबर. पण ताई आता आपल्या प्रभागामध्ये अनेक अशा समस्या आता गणेश भाऊंच्या माध्यमातून असेल, घरामध्ये प्रभागाच्या समस्या त्यांना घेऊन अशा आता वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात? 100% होतात. त्याच्यातनं नेमकी कुठल्या विचारांची देवाणघेवाण होते? जास्तीत जास्त बाहेरचं बऱ्यापैकी ते बघतात, घर सांभाळून त्यांच्या बॅक साईडचं जे काम आहे ते सगळं मी सांभाळते, माझे दीर पण आहेत,
तेही असतात बऱ्याच वेळेला सायखेडला जेव्हा जातात ते तेव्हा तिकडचं काम बघतात सायखेडचं आणि नाशिकला असले की ऑफिसचं काम बघतात त्यांची भरपूर साथ असते आणि माझा जेव्हा मुलांचं वगैरे आवरून किंवा जेव्हा 10 वाजता आपण बाहेर पडतो ऑफिसला मी ऑफिसला गेल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटीने ऑफिसचे सगळे कामं बघते आलेल्या कंप्लेंट पण बघते आणि त्याच्यानंतर काही कुणाचे फोन आलेले असतील किंवा काही कामासाठी काही कार्यक्रम असेल ते सुद्धा मी स्वतः हँडल करते जेव्हा यांना प्रभागातून फोन जातो की पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा लाईटीचा असेल रस्ते असेल जे काही असेल ते यांना फोन गेल्यानंतर ते पहिले मला सांगतात मी जेव्हा ते काम करते लोक त्यांना फोन करून सांगते की हां हे काम झालं मग ते मला 100% बोलतात की तू काम चांगलं करते आणि माझे धीर पण आहेत ते पण हे काम सगळं करताना त्यांचे चांगल्या प्रकारे लक्ष असतं त्यांचं पण गायडन्स नेहमी असतं बरोबर पण तर या सगळ्यांमध्ये लहान मुलांना आपल्या मुलांना वेळ कमी दिला जातो किंवा त्यांचा हट्ट असतो की आईने राहिला पाहिजे बाबांनी आपल्या बरोबर आपण जर आपल्या ते नेमकं कशी सांगडती आपण जर आपल्या कामाचं नियोजन जर केलं तर इतका आपण म्हणतो मुलांना वेळ देता येतो वेळ पण आपण तो वेळ काढला पण पाहिजे आपण फ्री वेळ कधी त्यावेळेला काम करायचं ज्या वेळेला मुलं घरी येतात शाळेतून त्यावेळेला 100% आपण घरी पाहिजे सकाळी मुलांची शाळेची जायची जी वेळ आहे 7 वाजता मग मुलांची 8 वाजता शाळा भरते त्या 7 वाजता त्यांना सोडवायला जायचं असतं तो पण 10 मिनिटं मुलांशी बोलता येतं आपल्याला मुलांचं आणि आई वडिलांचं हे चर्चा ही नेहमी झालीच पाहिजे त्यातल्या त्यात 1 तास तरी पाहिजे दिवसभरातला सकाळी 10 मिनिटं जेवायला आल्यानंतर स्कूलला किंवा कॉलेजला कधी सोडवायला जायचं असतं गाडीत मला स्वतः मी ड्रायव्हिंग पण करते मग ड्रायव्हिंग करताना मला तोही आनंद घेता येतो मी मुलगा किंवा मुलगी असते त्यांच्याबरोबर ड्रायव्हिंग करत करत माझ्या भरपूर सारे चर्चा पण होतात आणि भरपूर वेळ मुलांना दिला जातो ते शाळेचे गप्पा पण सांगतात त्यातल्या त्यात मग आपल्याला पण कळतं की मुलाचं स्कूलमध्ये काय चालू आहे त्याला काय आवडतंय काय नाही आवडतं मग आई जेव्हा ड्रायव्हिंग करते आणि मुलगा जेव्हा बघतोय तर त्याला पण कुठेतरी प्राऊड फील होतं नाही मग मी माझ्यासाठी वेळ काढते मला माझा मुलगा क्रिकेटला जातो मी त्याला क्रिकेटलाही सोडवायला जाते मुलीलाही स्कूलला कधी कॉलेजला सोडवायला जाते आता कॉलेजला आहे ती ताई हरिभाऊ गीते ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याची नेमकी रूपरेषा कशी असते किंवा त्या माध्यमातून नेमकं नागरिकांना कुठल्या समस्यांचं निराकरण त्याच्यातनं केलं जातं स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशन मी जसं तुम्हाला म्हटलं आम्ही लॅबचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर आम्ही वैकुंठ रथाचा पण लोकार्पण सोहळा केला आणि आत्ता ह्या नवरात्रात आम्ही पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली तो पण लोकार्पण सोहळा आता 2-3 दिवसात होईल पाण्याचा टँकर बनवून येतोच आहे तो आला की ह्या 3 गोष्टी झाल्या आम्हाला तिथे एक आपण म्हणतो की नैसर्गिक उपचार हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो लोक आजकाल नैसर्गिक उपचारांकडे कमी असतात मला तिथे नैसर्गिक उपचार चालू करायचे हा हे माझं पुढचं विजन आहे आणि महिलांसाठी योगा वगैरे हे जेवढी आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यात मी काय करू शकते मी याचा नेहमी विचार करते मला फार आवड आहे की आपण काहीतरी वेगळं करावं सेम करण्यात काही अर्थ नसतो इतरांपेक्षा वेगळं किंवा माझ्या मनात जी संकल्पना आहे ती प्रभागांमध्ये रस्ते लाईट पाणी ते तर नेहमीच असतं रस्ते लाईट पाणी त्याच्या पलीकडे काहीतरी आपलं असलं पाहिजे ना जेव्हा आम्ही वैकुंठ रथ घेतला ना तेव्हा आमच्या प्रभागामध्ये बोरगडला एक भेळभत्त्यावाला गाडा असतो त्या काकांचा त्यांची मुलगी एक्सपायर झाली तर ती गेल्यानंतर ते फार 2-3 वेळेस त्यांचा फोन आला आणि गाडी काही अवेलेबल झाली नाही त्यावेळेला मी माझ्या मिस्टरांना म्हटली तुम्ही सगळे हातातले काम सोडा आणि त्यांची व्यवस्था करून द्या त्या मिनिटाला माझ्या डोक्यात जी ट्यूबलाईट पेटली ना की आपल्याला वैकुंठ रथ घ्यायचा म्हणजे घ्यायचा त्याच्यानंतर आम्ही तो वैकुंठ रथ घेतला की ती अवस्था बघून प्रभागाची अवस्था फार म्हणजे मिळालाय असतं किंवा नसतं मिळालं पण त्या मुवमेंटला नव्हता ना ती वेळ फार ती वेळ फार महत्वाची होती मग तेव्हा मी ठरवलं होतं मी आपण वैकुंठ रथ 100% प्रभागासाठी घ्यायचा आणि तो घेता यायला आम्हाला योगायोगाने देवाची कृपा अशी की जे आम्ही ठरवतो किंवा जे चांगलं काम आपण करतो देव परमेश्वर आपल्या नेहमी पाठीमागे असतो बरोबर पण तरी आता गणेश भाऊ असतील किंवा आपण असेल आपल्या माध्यमातून नेमकं प्रभागामध्ये नेमके काय बदल झाले असं आपल्याला वाटतं आणि कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आपण नागरिकांपर्यंत पोहोचवलेल्या असं आपल्याला वाटतं नागरिकांसाठी फर्स्ट प्रायोरिटीने तर यांना भले स्टँडिंगचं 2 वर्ष काम होतं तरी पण त्यांनी मला इतकं सक्षम बनवलंय की मी ते सगळे कामं करू शकते आणि त्यांच्यानंतर जे बाकीचे जे कामं असतात ह्या कामांमध्ये जेव्हा प्रभागामध्ये लोकांच्या काही समस्या असतात जेने आत्ता पाठीमागे आमच्याकडे जेंट्स वृद्ध महिला होत्या काही
त्यांना एक दोन महिला अशा होत्या तर त्यांना राहण्याची सोय नव्हती, तर हे त्यांना दोन तीन वेळेस भेटले आणि त्या महिलांनी सांगितलं की आम्हाला असं असं गणेश भाऊ अडचण आहे, तर यांनी त्यांना स्वतः मदत करून आणि त्यांची सगळी लाईन सेटअप करून दिली. त्याच्या जेव्हा त्यांना अशा काही महिला येतात किंवा वृद्ध लोक येतात, एक म्हातारा आहे आमच्याकडे तो नेहमी येत असतो, तो आला की यांना असं म्हणजे तो येतो नमस्कार वगैरे करतो, नमस्कार केला की यांना म्हणजे आता इतके वृद्ध आहेत आणि हे जी आपली संस्कृती आहे ती एकमेकांना धरून ठेवण्याची, ते कधी हॉस्पिटलसाठी पैसे मागतात कधी गोळ्या औषधांसाठी, तर हे त्याला नेहमी मदत करत असतात. असं बरेच आमच्या प्रभागात असे बरेच छोटे छोटे काम आहेत जे हे यांच्याकडे आल्यानंतर त्या लोकांना आनंद वाटतो. ते सगळे नेहमी म्हणतात आम्हाला भाऊंना भेटायचे आणि आले की त्यांचं समाधान 100% होतं. पण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील, नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळ्या अडचणी पण येत असतील. हो, येतात. त्या अडचणींना नेमकं कसं त्याच्यावरती आपण मात करतात? अडचणी प्रभागामध्ये काम करत असताना खूप अडचणी, काम करत करताना अडचणी या येणारच, बरोबर येणारच, पण ते एकदम कुठली आता समजा एखादा आलं आपल्याकडे हे काम आहे पण मग ते आपण करू शकत, काही कामं सगळे आपण नाही करू शकत, काही कामं हे इतरांच्या मदतीने करायची असतात, तर बऱ्यापैकी हे शांततेत त्यांचे विचार ऐकून घेऊन आपल्याला आपल्याला काय करता येईल त्यांच्यासाठी याचा पहिल्यांदा विचार करून त्याच्या समोरच्याचं पण ऐकून आणि त्याला कुठल्या कामाची गरज आहे हे सगळं करत असताना ते स्वतःचं पण आणि माझं पण आम्ही दोघं एकमताने त्यांचे नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. बरोबर. प्रभागामध्ये आता गेल्या अनेक वर्षांपासून आपण प्रभागामध्ये काम करत आहात, वेगवेगळ्या समस्या असतील, लोकांच्या मागण्या असतील, ह्या सगळ्या व्यतिरिक्त आजही प्रभागामध्ये असं अशा कुठल्या समस्या आहे ज्या अजूनही अनुत्तरित आहे, ज्याच्यावर अजूनही काम करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? प्रभागामध्ये आमच्याकडे गार्डन चांगले डेव्हलप आहेत, त्याच्यानंतर रस्ते पण चांगले आहेत. आता काही रस्त्यांचे कामं नव्याने होत आहेत, काही गार्डनचे पण कामं होत आहेत, त्याच्यानंतर आता बऱ्याच लाईट आहे, लाईटचे पण कामं आहेत. आमच्याकडे पाण्याची समस्या मध्यंतरी जास्त होती, तर पाण्याच्या पण पाईपलाईन आता नव्याने टाकताय, ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. आमच्याकडे चेन आपलं मंगळसूत्र खेचणे वगैरे हा प्रकार जास्त असतो, तर आमच्या इथे मसरूळ पोलीस स्टेशनला हे कंप्लेंट जास्त असतात, तर त्याच्यासाठी बऱ्यापैकी महिलांना काही कार्यक्रम असला त्यानिमित्ताने पण आम्ही त्यांना या छोट्या छोट्या गोष्टींचं आवाहन करत असतो. पण हे सगळं करत असताना गणेश भाऊ असतील किंवा आपण असतील, काम करणाऱ्या माणसावर टीका होते, वेगवेगळ्या माध्यमातून लोक बोलत असतात, तर त्या टीका ज्यावेळेस आपल्यापर्यंत येतात त्याला नेमकं आपण कशी रिॲक्शन, आपली नेमकं त्याला घेऊन काय भूमिका असते? हे बघा, टीका करणारा हा विचार करून आलेला असतो, आपण काम करत असतो 100% आपण आपलं काम प्रामाणिक करत असतो, तो विचार करून आलेला असतो की यांनी हे काम केलं हे चुकीचं आणि याला आपल्याला काय बोलायचं याच्यावर, पण मग आपण काही विचार केलेला नसतो त्यावेळेला, त्यामुळे त्या व्यक्तीचं ऐकून घ्यायचं, जरी त्याने टीका केली पण आपलं काम हे प्रामाणिक आहे, समोरच्याच ज्याचं काम केलेलं तोच तो टीका करणाऱ्याला सांगणार आहे की नाही यांनी माझं काम योग्य केलेलं आहे त्याच्यामुळे हे काही चुकीचं आहे असं त्यालाही वाटत नाही. बरोबर. पण आता इतक्या सक्षम पद्धतीने आपल्याला परिवारातनं इतकी चांगला असा पाठिंबा आहे, समाजकारणामध्ये आपण उत्तमरित्या काम करत आहात, मात्र काय असतं, समाज मोठा आहे आणि त्यामुळे एक स्त्री एक नेतृत्व किती लोकांपर्यंत पोहोचणार, अशा वेळेस आपल्या बरोबरीने इतरही महिलांना सामाजिक काम करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि तशा त्याच पॅरल आपली टीम वाढवणं, तसं काम आपल्या माध्यमातून होत असतं का? हो, मला आवड पण आहे. मी असे काही कार्यक्रम जेव्हा असतात सर्वांना सोबत घेऊन कार्यक्रम करायलाही आवडतं. आम्ही आत्ता आमचा बीसी ग्रुप पण आहे, तर आम्ही त्यानिमित्ताने बाहेर गेलो होतो. मी लिटरली त्या महिलांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला आणि घरी त्यांनी सांगितलेलं पण नव्हतं आम्ही कुठे चाललोय, त्यावेळेला मला ते इतका आनंद झाला, खरंच माझ्या शब्दावर ते इतक्या लांब आले आणि दिवसभर गेलेलो होतो. मी त्यांना 2 दिवस अगोदर तयारी करायला सांगितली आणि त्यांना माहिती नव्हता की आपल्याला कुठे जायचंय, इतक्या विश्वासाने त्या आल्या. त्या तो जो माझ्यावर त्यांनी जो विश्वास ठेवला आणि तो मी ज्यांनी तो घरात न सांगता ठेवला, मला इतका आनंद वाटला त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर मी आम्ही एक प्रोग्राम केला होता, ते म्हणे दीपाताई तू जे करेल ना ते आम्हाला मान्य आहे, आम्ही ते त्या कार्यक्रमाला येऊ. असं आम्ही आमच्या प्रभागामध्ये काही प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह करण्यासाठी मला त्यांची गरज लागणार होती,
तर मी त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि त्याच्या व्यतिरिक्तही काही लोकांना बोलवलं तर ते सगळे जण आले होते. मला त्याचा पण फार आनंद वाटला की आपण बोलवल्यानंतर आणि आपल्या कामात सहभागी होता आणि आपल्या बरोबरीने काम करू शकते याचाही चांगला अनुभव आला. बरोबर ताई, गणेश भाऊ असतील किंवा आपण असेल, एक ज्यावेळेस आपण काम करत असतो, सामाजिक काम असेल किंवा राजकीय काम असेल, प्रशासनाचं काम असेल, अशा वेळेस प्रत्येक वेळेस असं मनात असतं की एक आपला प्रभाग अशा पद्धतीने डेव्हलप झाला पाहिजे, प्रभागामध्ये या या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे नागरिकांसाठी. ज्या पद्धतीने आपण सांगितलं, निसर्गोपचार केंद्र असेल किंवा गार्डन असेल, नाना नानी पार्क असेल, वृद्धांसाठी एक वेगळी सोय असेल, तर असं एक वेगळ्या पद्धतीचं विजन प्रभागासाठी पाहिलेलं आहे का? तशी एखादी काल्पनिक अशी व्यूहरचना आहे का? त्यांनी आता नव्याने जे स्टेडियमचं काम चालू आहे आमच्या प्रभागामध्ये, ई लर्निंग अभ्यासिका आहे, त्यांना आमच्या प्रभागासाठी त्यांचे स्वतःचे पण फार स्वप्न आहे की आपला प्रभाग असा पाहिजे. कुठे जर जाऊन आले ना ते, त्यांच्याकडे आवडलं त्यांना एखादी काही कल्पना, तर ते नक्की आल्यानंतर पण माझ्याशी शेअर करतात की आपल्या प्रभागात असं व्हायला पाहिजे, आपण असं करू, पुढच्या वेळेस असं करू. दरवर्षीचे त्यांचे जे ठरलेले बजेट असतात, त्याच्यानंतरच्या बजेटमध्ये असं बऱ्याच वेळेला चर्चा पण होते आणि ते करतात पण. असं त्यांचे फार स्वप्न आहे प्रभागाच्या बाबतीत. बरोबर ताई, आता ज्या पद्धतीने आपण इतक्या सक्रिय पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने आज समाजकारण करत आहात, समाजामध्ये उतरून नागरिकांचे विविध प्रश्न आपण हाताळत आहात, मात्र इतरही महिलांनी त्याच सकारात्मक पद्धतीने, त्याच सक्रिय पद्धतीने त्यांनी समाजकारणात सहभाग घ्यावा, त्यांनी लोकांचे प्रश्न जाणून घ्यावे. महिलांना आज व्यासपीठ उपलब्ध होत आहे, पण ज्या महिलांना तसं व्यासपीठ उपलब्ध होत नाही आहे, अशांना नेमकं आज आपण जागर जनस्थान, जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने एक मैत्रीण म्हणून, एक सखी म्हणून आपण त्यांना आज नेमकं काय सांगा? मी सर्व महिलांना हे सांगेल की कुठलंही काम करताना हे मनापासून करा, नेहमी तुम्हाला सक्सेस भेटेल. पण कधी निगेटिव्ह विचार ऐकू नका, नेहमी पॉझिटिव्ह विचार ऐका आणि काय करायचं आहे याच्याकडे जास्त लक्ष द्या. काय करायचं नाही याच्याकडे लक्ष देऊ नका. काय करायचं आहे याच्याकडे जेव्हा आपण लक्ष देतो ना, आपला एम ठरलेला असतो, आपला हेतू असतो की नाही मला हे मिळवायचे, मला हे अचीव करायचे, त्यावेळेला आपण त्या दिशेने जात असतो. सगळ्या महिलांनी काम करत असताना आपला घर प्रपंच तर सांभाळायचाच आहे, सगळ्यांना कुटुंब सुखी ठेवायचं आहे, मग आपला प्रभाग असेल, आपलं काही काम असेल, आपलं हॉस्पिटल असेल, वेगवेगळे प्रत्येकाचे काही ना काही बिझनेस असतात, काही छोटे उद्योग असतात, ते सगळे करायचे. पण त्याच्याही अगोदर आपलं फर्स्ट प्रायोरिटीने आपले मुलं, आपलं कुटुंब सांभाळायचं आणि बाकीच्या कामांना पण तितकंच महत्वाने आणि तितकंच आनंदाने ते काम करायचंय. आता ह्याच प्रश्नाला घेऊन माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की एकंदरीत ज्या पद्धतीने आपण सांगितलं की मुलांना बरोबर घेणं गरजेचं असतं, कुटुंबाचं एकंदरीत आपल्याला ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडणं महत्वाचं असतं, मात्र अशा सगळ्या रुटीनमध्ये आता आपण असं म्हणूया की आपण दोन्ही पिचवरती, पिचच्या दोन्ही बाजूला आपण खेळत आहात, म्हणजे परिवार पण सांभाळायचा आहे आणि दुसरीकडे समाजातले प्रश्न पण हँडल करायचे आहेत. अशा वेळेस आज आपण एकंदरीत जर पाहिलं तर महिला ज्या घरामध्ये काम करतात त्या दिवसभराच्या रुटीनमध्येच त्यांचा फिटनेस त्यांना जपता येईल, त्या थकत असतील किंवा त्यांना विविध त्यांना समस्या असतील, शारीरिक समस्या असतील, मात्र आपण पिचच्या दोन्ही बाजूला ज्यावेळेस आपण बॅटिंग करता त्यावेळेस आपण नेमका आपला फिटनेस कसा जपता? मी आता आवर्जून सांगेल, कारण की मला स्पाईनचा प्रॉब्लेम होता, मी त्याच्यासाठी एकही गोळी न घेता फिजिओथेरपी केली. फिजिओथेरपीने मी भरपूर वेळ दिला त्याच्यासाठी, पण मी स्वतः पहाटे 4 उठून सुद्धा फिजिओथेरपीचे एक्सरसाइज घरी केलेले आहे. त्याच्यासाठी आपण स्वतः लवकर उठलो पाहिजे, आपले नित्य नियम आपण स्वतः फॉलो केले पाहिजे, त्याचबरोबर आपण काय करतो हे अनुकरण करून मुलंसुद्धा आपलं अनुकरण करतात. सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असते वातावरणात, पण इतकं ऑक्सिजन असतं, त्याचा आनंद पण आपल्याला घेता आला पाहिजे. आपण 9 उठून तो भेटणार नाही, तो पहाटे 4 उठा, 5 उठा, तुम्ही 4 उठले पाहिजे असं काही नाही, 5 उठा. मी सुरुवात केल्यानंतर माझे मुलं सुद्धा उठायला लागले हळूहळू, म्हणजे ते स्कूलसाठी तर उठायचे पण मेडिटेशन सुद्धा ते करायला लागले. आता माझ्या म्हणजे योगासाठी टीचर ज्या यायच्या ना मला शिकवण्यासाठी, त्यांच्याकडनं त्या मेडिटेशनला पण दोन्ही मुलं बसतात माझे, ते पण पहाटे 5:30 बसतात. आणि हे सगळं करत असताना मी जेव्हा काही, आता देवपूजा करतो आपण, देवपूजा करत असताना मी मुलांना कधी काही शिकवलं नाही, पण मी पूजा करत असताना ते जे ऐकतात ना ते मंत्र माझे मुलं सगळे बोलतात.
पण आपण त्याचं अनुकरण 100% केलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे स्वतः आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. सातत्य असणं गरजेचं आहे 100%. ताई कमी वेळेमध्ये आपण विविध मुद्द्यांवरती चर्चा केली आणि आज आमच्या महिला वर्गांना महिला वर्गाला एक वेगळ्या पद्धतीचं एक नेतृत्व पाहायला मिळालं की जे दोन्ही ठिकाणी काम करतात, घर सांभाळून समाजकारण असेल किंवा इतर जबाबदाऱ्या कशा पेलवल्या गेल्या पाहिजे त्याचं एक उत्तम असं उदाहरण आज आपल्या एकंदरीत आपल्या रुटीनमधून कळालं, आपल्या जबाबदाऱ्यांमधून कळालं आणि एक सुंदर असं नेतृत्व आज जागर जनस्थान जागर स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आलं. आपण इतका अमूल्य असा वेळ दिला त्यासाठी खरंच आपले खूप धन्यवाद. ईश्वर आपल्याला आपल्या परिवाराला उत्तम आयुष्य उत्तम यश देव याच आमच्या सदिच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पाहिलं दीपाली ताईंचं एकंदरीत दिनचर्या असेल किंवा त्यांचे विचार असतील, यजमानांव्यतिरिक्त त्यांचं स्वतःचं एक वेगळं असं अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि ते साधून सुद्धा ते घर परिवार ह्याचा सगळा एक समतोल असा राखतात आणि हा समतोल राखण्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे फिटनेस त्यांनी इतका सिन्सिअरली फॉलो केलेला आहे आणि म्हणूनच त्या इतक्या उत्साहाने इतक्या ऊर्जेने आज घरातलंही काम सांभाळू शकता आणि त्याच पद्धतीने ते समाजातलंही काम तेवढ्याच उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत. असेच वेगवेगळे मान्यवर जागर जनस्थान जागर स्त्री शक्तीच्या या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आपण पाहत राहा जागर स्त्री शक्तीचा. धन्यवाद. आदि शक्ती तू प्रभूची भक्ती तू गृहलक्ष्मी तू अन्नपूर्णे तू महिषासुर मर्दिनी तू शिवबाची जिजाऊ तू सरस्वती ही तू लक्ष्मी ही तू नवदुर्गाचे रूप ही तू कालिकेचे रूप ही तू झाशीची राणी तू चंडिकेचे रूप तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. असा हा नवरात्र उत्सव जागर जनस्थान वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या स्त्रियांचा विशेष कार्यक्रम घेऊन येत आहोत खास आमच्या दर्शकांसाठी. तेव्हा पाहायला विसरू नका जागर स्त्री शक्तीचा जागर जनस्थानचा डेन केबल 819 वर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे ईश्वर प्रतीक ग्रँड नाशिक पुणे रोडवर स्वप्नातील घर आता शक्य आहे सन्मानित बिल्डर सोबत आणि साई संस्कृती पैठणी अँड सिल्क साडीज रायगड चौक सिडको नाशिक. जागर स्त्री शक्तीचा. घर असावे घरासारखे नको ते नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नको ते नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे सर्व ॲम्युनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर ॲम्युनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल स्टडी रूम झुंबा मल्टीपर्पज कोर्ट क्लब हाऊस टेम्पल मेडिटेशन एरिया पार्टी टेरेस स्काय लॉन्च किड्स प्ले एरिया गेमिंग रूम टेबल टेनिस तसंच सर्वोत्तम आउटडोअर ॲम्युनिटीज जसं सायक्लिंग ट्रॅक ॲक्युप्रेशर पाथ बॅडमिंटन ग्रीन जिम व्हॉलीबॉल कोर्ट किड्स प्ले कोर्ट चेस लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे मुंबई औरंगाबाद जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर त्याचप्रमाणे मेट्रो मॉल वेस्ट साईड क्रोमा ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका पोद्दार रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. याशिवाय रेल्वे स्टेशन मुक्तिधाम पासपोर्ट ऑफिस पोस्ट ऑफिस बँक अवघ्या 15 मिनिटावर. शो फ्लॅट रेडी 2 BHK
3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच। तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट आयनॉक्स सिनेमा समोर मेट्रो मॉल जवळ ड्रीम सिटीला लागून। संपर्क 7277723777।